सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील मठगावात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपरिक घोडेमोडणीच्या कार्यक्रमाने या शिमगोत्सवाची सांगता झाली. मठ येथे पहिल्या दिवशी होळी पौर्णिमा, दुसऱ्या दिवशी हळद लावणे व त्यानंतर गावाची रात्र घोडेमोडणी अशी प्रथा आहे. मुख्य मानकरी आपापली रोंबाटे घेऊन स्वयंभू देवस्थान येथील होळीच्या ठिकाणी येतात. दुपारनंतर प्रत्येक भागातून ही रोंबाटे येतात. यामध्ये तीन भागातून घोडेमोडणी केली जाते. ढोल ताशांच्या गजरात मानकरी व ग्रामस्थ घोडेमोडणी करतात. सायंकाळच्या वेळी येथे बनाट्या फिरवण्याची प्रथा आज देखील जोपासली जाते. विविध भागातील रोंबाटे व तीन मानकऱ्यांचे घोडे स्वयंभू मंदिराकडे आल्यानंतर तेथे त्या काळात घडलेल्या युद्धाची आठवण म्हणजेच लुटपुटीचे युद्ध केले जाते. त्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होते. असा हा ऐतिहासिक परंपरा लाभलेला मठगावचा शिमगोत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मठगावचा जो शिगमा आहे त्या शिगम्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. मठगाव हे मुळात सावंतवाडी संस्थानामध्ये येतं, त्यामुळे ह्या शिमगोत्सवाला एक सावंतवाडी संस्थानामध्ये ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपराचं एक स्वरूप देऊन त्या ठिकाणी काही खेळ खेळले जातात. सुरुवातीला एक पहिल्या दिवशी होळी घालणं हा कार्यक्रम असतोच, त्याचबरोबर नंतरच्या कालखंडामध्ये काही वेळा त्या ठिकाणी शिकारीचे खेळ किंवा अन्य काही खेळ पण या गावामध्ये खेळले जातात. आणखी त्यानंतर शेवटीच्या पाचव्या दिवशी जो इथे घोडेस्वारीचा कार्यक्रम असतो तो इथे महत्त्वाचा आहे किंवा तो असा एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी तीन घोडे आपल्याला दिसू शकता, म्हणजे घोड्या अगदी विशिष्ट अशा प्रकारे त्याचा स्वरूप देऊन त्याला घोड्याचं स्वरूप दिलं जातं. त्याच्यामध्ये इथे कणकेकर गावडे यांचा एक यांची घोडी असते, त्याचबरोबर इथे सतीयकर मंडळी आणखी मेसरी मंडळी यांच्या प्रत्येकी दोन घोडे असतात. आणि अशा तीन घोड्यांचं मिळून इथे एक असं युद्धाचं स्वरूप दाखवले जातात. आणखी त्यामध्ये मग कणकेकर गावडे यांची घोडी विजयी अशा प्रकारे दाखवली जाते. याला थोडासा ऐतिहासिक प्रसंग एक असा पार्श्वभूमी मला अशी वाटते की सावंतवाडी संस्थानामध्ये जयराम राजे हे एक फार मोठे अशा प्रकारे शूरवीर होते आणि त्यांची घोडी होती, ते स्वतः ते घोडेस्वार होते, त्यांची घोडी होती आणि त्या घोडीवर स्वार होऊन त्यांनी अनेक युद्ध जिंकलेली होती. त्यामुळे कदाचित ह्या म्हणजे घोडीचं स्वरूप देऊन म्हणजे पहिल्यांदा प्रथम जिंकणारी व्यक्ती किंवा मानकरी जो असेल त्याला घोडी देण्याचा प्रकार हा या ऐतिहासिक ह्या कालखंडामध्ये केला असं मला स्वतःला त्याच्यामध्ये वाटतं.